मॉडेल शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट विधेयकाला केंद्र सरकारनं मंजुरी दिल्यावर मुंबईतील हॉटेल्स मॉल चालकांनी नियोजन सुरू केलंय. इतकंच नाही तर राज्य सरकारलाही त्यांनी नाईट लाईफ झोन बनवण्यासाठीचा एक प्रस्तावही दिलाय. नाईट लाईफ सुरू झाल्यावर कोट्यवधींची उलाढाल एका रात्रीत होणार आहे. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. सिटी दॅट नेव्हर स्लीप, कधीही न थांबणारी न झोपणारी मुंबई. पण मुंबईकरांसाठी हे नवीन नसलं तरी मुंबई फिरण्यासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी नक्कीच आश्चर्यकारक ठरणार आहे. सध्या मुंबईच्या परदेशी पर्यटनाचा व्यवसाय हवा तसा चालत नाहीये, त्यामुळेच नाईट लाईफ सुरू करण्याची घाई हॉटेल इंडस्ट्रीला झालीये. या संदर्भातला प्रस्ताव हॉटेल अँड रेस्टॉरंट ऑफ वेस्टर्न इंडियानं सरकारला दिलाय. मुंबईतल्या 5 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरू करता येईल असं नियोजन संघटनेनं केलंय. काय आहे संघटनेचा प्रस्ताव? पवई, काला घोडा, बीकेसी, इंटरनॅशनल एअरपोर्ट, डोमेस्टिक एअरपोर्ट या 5 ठिकाणी सुरू होणार नाईट लाईफ. रहिवासी परिसर नसलेल्या जागा नाईट लाईफ झोनसाठी निवडण्यात आल्या. एका बाजूला फूड झोन तर दुसऱ्या बाजूला कल्चरल इव्हेंट्स असं नाईट लाईफ झोनचं स्वरूप करण्यात आलंय. पार्किंगची जागा, हॉटेलचं लोकेशन, एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी याचं सर्वेक्षण केलं गेलंय. नाईट लाईफच्या एका रात्रीची उलाढाल 609 कोटी. सध्या भारतात वर्षाला 68 लाख परदेशी नागरिक येतात, त्यातील 18 लाख नागरिक मुंबईत येतात. एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी असल्यानं ते मुंबईत उतरतात, पण ते मुंबईत एक रात्रही थांबत नाहीत. नाईट लाईफमुळे परदेशी पर्यटक एक रात्रही मुंबईत थांबले तर 609 कोटींचा रेव्हेन्यू राज्याला मिळेल असा हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचा दावा आहे. नाईट लाइफ भी नहीं है, कुछ है नहीं उनके लिए. सो हम यही गवर्नमेंट को लेके बोल रहे थे कि आप कुछ कीजिए, आपको मुंबई बढ़ाना है, मुंबई मैप में और लेके आना है तो आपको टूरिज्म बढ़ाना पड़ेगा. अब अगर ये 1.8 मिलियन जो आते हैं मुंबई में, अगर सिर्फ एक रात मुंबई में बिता दें तो ये स्टैटिस्टिकल एविडेंस के साथ हमने गवर्नमेंट को दिया कि अप्रॉक्सीमेटली उसका रेवेन्यू होता है 609 करोड़ रुपये, जो कि छोटा मोटा रेवेन्यू नहीं है. अगर आप 2 दिन ठहरवा दें उनको तो आप ऐसे मैथ कर सकते हैं. मुंबई सारख्या ठिकाणी रात्रभर सुरू राहतील अशी हॉटेल सुरू करणं सोपं नाही, त्यासाठी मोठी प्रक्रिया आहे. सध्या मुंबईत 1:30 वाजेपर्यंत हॉटेल रेस्टॉरंट सुरू ठेवायला परवानगी आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी 135 परवाने काढावे लागतात, ज्यामध्ये शटरसाठी, चिमणी लावण्यासाठी परवाने काढावे लागतात. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये म्युझिक, गाणी, डीजे लावायचा असेल तर 50,000 ते 2.5 लाखांपर्यंत एंटरटेनमेंट टॅक्स जावा लागतो. त्यामुळे गेल्या काही वर्षात 850 म्युझिशियन मुंबईतली हॉटेल सोडून गेली आहेत. 60 स्क्वेअर फुटांचं हॉटेल असल्यास एका गाडीच्या पार्किंगची सोय करणंही बंधनकारक आहे. हॉटेल्स 24/7 सुरू ठेवण्यासाठी मोठा खर्च करण्याची तयारी चालकांना करावी लागणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संगीत, डीजे याचा वापर करावा लागणार आहे. पण सरकारनं अटी शिथिल केल्या नाहीत तर रात्रभर हॉटेल रेस्टॉरंट चालू ठेवणं नुकसानीचं ठरू शकेल असं हॉटेल चालकांचं म्हणणं आहे. काफ़ी सालों से हम लोग गवर्नमेंट को प्लीट करें कि दिस शुड नॉट बी द केस, यू शुड अलाउ एंटरटेनमेंट टू हैपन एज अ पार्ट ऑफ द एम्बियंस. हम लोग लाइसेंसेस का एक सिंगल विंडो क्लियरेंस का गवर्नमेंट के साथ रिप्रेजेंटेशन कर रहे हैं. मुंबईची नाईट लाईफ एन्जॉय करण्यासाठी मुंबईकर आणि पर्यटकांना बजेटचाही विचार करावा लागणार आहे, त्यामुळे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. नाईट लाईफ मध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल चालकांनी तयारी सुरू केली आहे. तरुणांना आवडणारा हॅपी अर्सचा फंडा देखील वापरला जाणार आहे. तर शॉपिंग मध्येही विशेष ऑफर्स देण्याचं नियोजन सुरू झालंय. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.